हाय हॅलो नमस्कार मंडळी, आज आपण जाणार आहोत वायनाडमधील एकदम आगळ्या वेगळ्या ठिकाणी, ज्याचं नाव आहे 900 कांडी। या आगळ्या वेगळ्या ठिकाणी आपण ग्लास ब्रिजवरनं वॉक करणार आहोत, वेगवेगळ्या प्रकारचे ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज करणार आहे, ट्री टॉपवर जाणार आहे। खूप छान असं बालीमध्ये जसं स्विंग असतो जंगलामध्ये, तो सगळा एक्सपिरियन्स आपण या ठिकाणी घेणार आहोत। आणि इथे जाण्याची जी फीज आहे ती फक्त 250 रुपयांमध्ये आपल्याला हे सगळं करायला मिळणार आहे। सो चला तर मग लेट्स बिगिन द ॲडव्हेंचर। वायनाडमध्ये ट्रॅव्हल करण्यासाठी बाईक हायरिंग कुठून करायची, कुठे राहायचं, स्टेचे ऑप्शन्स काय आहेत, ह्या सगळ्या डिटेल्स मी वायनाडच्या फर्स्ट व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ती तुम्ही चेकआउट करा। 900 कांडी ही जी जागा आहे ती कल्पेटावरून अराऊंड 25 किलोमीटरवर आहे, आणि तिथे जाण्यासाठी आपल्याला जवळजवळ 1 ते 1.5 तास लागतो। मध्ये मध्ये थोडा रोड खराब आहे, पण आजूबाजूला सगळं हिरवंगार आणि खूप सुंदर असं वातावरण असल्यामुळे आपल्याला प्रवास काही जाणवत नाही। तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। या जागेचा जो टायमिंग आहे तो सकाळी 9 वाजेपासून तर संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत आहे। या जागेचं जे पार्किंगचं लोकेशन आहे ते मी तुम्हाला शेअर केलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। जिथे आपण पार्क करतो गाडी तिथून अराऊंड अजून 7 किलोमीटर पुढे ही जागा आहे, आणि अतिशय घनदाट अशा जंगलामधून हा रस्ता जातो। सो तिथे प्रॉपर रोड नाही आहे, ऑफ रोड तिथे जे व्हेकल्स असतात तेच तिकडे जाऊ शकतात। सो आपण आपली ओन व्हेकलने तिथे जाणं शक्य नाही आहे। सो इथे लोकल लोकांनी इथे एक जे महिंद्राच्या गाड्या असतात ते तिथे अवेलेबल आहेत। त्या गाड्यांचे जे चार्जेस आहेत ते आहे 1200 रुपये, आणि ते 1200 मध्ये 6 लोकांना त्या जीपमधून घेऊन जातात। तुम्ही जर ग्रुपमध्ये असाल तर वेल अँड गुड, आणि नसेल जरी तरी तिथे तुम्ही तिथल्या लोकांशी बोलून शेअरिंग करून जाऊ शकता। हा जो 7 किलोमीटरचा रस्ता आहे तो खूपच जास्त असा खडतड आहे आणि खूप खतरनाक ऑफ रोडवाला एक्सपिरियन्स आहे तिथे, म्हणजे खूपच भयंकर मजा येते। ग्लास ब्रिज आणि तिथल्या ॲक्टिव्हिटीज करण्याची जी फीज आहे ती अडल्टसाठी 200 रुपये आहे आणि चिल्ड्रनसाठी 100 रुपीज फीज आहे। इथे मोस्टली मोबाईलला रेंज नाही आहेत, सो बेटर आहे की तुम्ही कॅश कॅरी करा, बिकॉज हे जंगलाच्या खूप आतमध्ये असल्यामुळे इथे जरा रेंजला प्रॉब्लेम आहे। इथली पहिली जी ॲक्टिव्हिटी आहे ती आहे रोप प्ले एरिया। तिथे लहान मुलं आणि मोठेसुद्धा तो रोप कोर्स पूर्ण करू शकतात। रोप कोर्स झाल्यानंतर जी सेकंड ॲक्टिव्हिटी आहे ती आहे आर्चरी शूटिंग। आर्चरी शूटिंगमध्ये तुम्हाला 2 चान्स मिळतात, 2 वेळेस तुम्ही बाण मारू शकतात। 200 रुपयामध्ये इथे 4 ॲक्टिव्हिटीज इन्क्लूड केलेल्या आहेत त्यांनी। एक जी आहे ती फर्स्ट रोप कोर्स आहे, दुसरी जी आहे ती आर्चरी शूटिंग आहे, तिसरी जी आहे ती ट्री टॉप आहे, आणि चौथी जी ॲक्टिव्हिटी आहे तो ग्लास ब्रिज आहे। या 4 ॲक्टिव्हिटीज 200 रुपयामध्ये मिळतात, आणि जर तुम्हाला स्विंग वर पण एन्जॉय करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला 50 रुपीज एक्स्ट्रा भरावे लागतील। त्यानंतर थोडं वॉक केल्यानंतर आपल्याला जो दिसतो तो खूप मोठा असा झोका आहे। त्या झोक्यावरती जर तुम्हाला बसायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला 50 रुपीज चार्जेस द्यावे लागतात, पण खूप ब्युटिफुल एक्सपिरियन्स आहे। यू विल हॅव सो मच ऑफ फन देअर, आणि सो तुम्ही एकट्याने पण ते झोक्यावर बसू शकतात किंवा तुम्हाला जर कपलने जरी बसायचं असेल तरी तुम्ही तिथे बसू शकता। Oh.
इथलं जे मेन अट्रॅक्शन आहे तो आहे ग्लास ब्रिज, जो की 100 फीट असा उंच ग्लास ब्रिज आहे. तिथे आपण आता वॉक करणार आहोत आणि तिथून जो व्ह्यू दिसतो तो एकदम मार्वलस आहे. समोर सगळीकडे असे डोंगर आणि आपली नजर जोपर्यंत जाते तोपर्यंत सगळीकडे हिरवंगार असं दृश्य आपल्याला दिसतं. तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. या जागेची जी स्पेशालिटी आहे ती म्हणजे इथे लाईफ एकदम स्वतःच्या एक रिदममध्ये चालतं आणि त्यांच्या लोकल लँग्वेजमध्ये थोल्लर राम म्हणजे 900 आणि कंडी म्हणजे जमिनीचा तुकडा. सो म्हणून या जागेला 900 कंडी असे म्हणतात. आणि इथे जोपर्यंत तुमची नजर जाईल तिथपर्यंत सगळीकडे हिरवीगार अशी झाडी पसरलेली दिसतात, त्यामुळे इथली जी ब्युटी आहे ती शब्दात न मांडता येण्यासारखी आहे. ग्लास ब्रिजवर चालून झाल्यानंतर आपण आता ट्री टॉपवर जाणार आहोत. इथे जाण्यासाठी अराऊंड 40 ते 50 पायऱ्या आपल्याला चढाव्या लागतात आणि तिथे वर गेल्यावर झाडामध्ये खूप सुंदर असं घर तयार केलेलं आहे छोटंसं. त्याच्यामध्ये आपण तिथे बसायची पण सोय आहे, तिथे बसून आपण चिल मारू शकतो थोडा वेळ.